करवीर तालुक्यातील बालिंगा येथील अंबिका ज्वेलर्सचे मालक संदीप पोवाळकर आणि अमोल पोवार यांनी सुवर्ण ठेव योजनेद्वारे ग्राहकांची सुमारे 3,53,00,000 फसवणूक केली आहे। या प्रकरणी शुक्रवारी संशयित अमोल पवारला करवीर पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडून 30 तोळे सोनं, 2 किलो चांदी असा 34,00,000 ऐवज, तसंच 5 वाहनं, 21 विमा पॉलिसी, 223 पासबुक जप्त केली आहेत। त्याला न्यायालयानं 28 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सराफ व्यावसायिक संदीप पोवाळकरनं 8 वर्षापूर्वी बालिंगा इथं अंबिका ज्वेलर्स या नावानं सराफ पेढी सुरू केली होती। अल्पावधीत त्यानं लोकांचा विश्वास मिळवला आणि 393 जणांनी त्याच्या सुवर्ण भिशीत गुंतवणूक केली। पोवाळकर अल्प व्याजदरा सोने तारण कर्ज देत होता, मात्र मार्च 2021 मध्ये सोने तारण कर्जाचे पैसे भागवल्यानंतरही पोवाळकरनं ग्राहकांना सोनं परत देण्यास टाळाटाळ सुरू केली। त्यानंतर तो बेपत्ता झाल्याची फिर्याद पोवाळकरच्या पत्नीनं करवीर पोलिसात दिली, त्यामुळे एकच खळबळ उडाली। सोने तारण ठेवलेल्या लोकांनी सुद्धा पोवाळकर विरोधात फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या। गुन्हा दाखल झाल्यापासून 3 महिने तो पोलिसांना चकवा देत होता। अखेर 14 जून रोजी पोवाळकरला पोलिसांनी अटक केली। दरम्यान या फसवणूक प्रकरणात अमोल पोवारचा सहभाग असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी अमोल पोवारला अटक केली। त्याच्याकडून 30 तोळे सोने आणि 2 किलो चांदी असा 34,00,000 ऐवज पोलिसांनी जप्त केला। त्याला न्यायालयानं 28 जून पर्यंत कोठडी सुनावली आहे। 2 महिने यातील दोन्ही आरोपी हे फरार होते। यातला पहिला आरोपी हा आम्हाला दिनांक 18 तारखेला अटक केली। त्याला त्याच्याकडे आम्ही या गुन्ह्याबद्दल सगळी सविस्तर चौकशी केली। आतापर्यंत केल्या तपासात आरोपीकडून 2 किलो 809 ग्रॅम चांदी, जवळजवळ 1,93,700 रुपयाची चांदी, या व्यतिरिक्त त्याच्या दुकानातले रेकॉर्ड रेजिस्टर्स आणि सुवर्ण ठेवच्या जवळजवळ 223 पासबुक्स हे आम्ही जप्त केलेले आहे। आतापर्यंत तपास केला असता जवळजवळ 52,00,000 रुपयाची आम्हाला रिकव्हरी मिळालेली आहे। तपासात एकूण 3,53,00,000 रुपयाचा ओव्हरऑल अपहार झालेला आहे। मुथूट फायनान्स आणि फेडरल बँकेसोबत करवीर पोलिसांनी पत्रव्यवहार केलाय। त्यांच्याकडे तारण स्वरूपात असलेलं 4,483 ग्रॅम सोनं म्हणजेच 2 कोटी रुपयांचा ऐवज ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही पोलीस निरीक्षक कोळेकर यांनी सांगितलं। तसंच 223 बँक पासबुक, 21 विम्याच्या पॉलिसी, 5 वाहनंही पोलिसांनी जप्त केली आहेत। इतर 2 सोनारांकडे पोवाळकरनं 30 तोळे दागिने ठेवल्याचंही तपासात निष्पन्न झालंय।